व्हाट्स अप गाइज, वेलकम बॅक टू दी अमर नाईक गेमिंग चॅनल। तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मोर दी लास्ट ऑफ अस पार्ट टू वरती। तर तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जो खाली रेड कलरमध्ये आयकॉन आहे सबस्क्राईब म्हणून, त्याच्यावर क्लिक करा आणि आवडलं असेल तर लाईक बटन डिस्ट्रॉय करा, जेणेकरून तुम्हाला यापुढचे सर्व एपिसोड्स तुम्हाला नोटिफिकेशन येतील। तर आपण आज इथून कंटिन्यू करणार आहोत आपला गेम प्ले, आपली स्टोरी। इथे आपले एनिमी आलेले आहेत, आपण इकडे गवतात लपलेले आहोत डीनासोबत। माझ्या दिशेने कोणतरी येत आहे इकडे, त्याला पकडतोच। ते एक एनिमी डाऊन झालेला दिसतोय, बाकीचे कुठे आहेत? हा, तिकडे एक दिसला, चला त्याच्या मागावर जाऊया। आता खतरनाक झडप झालेली आहे इकडे आपली दुश्मनांसोबत। आपली हेल्थ भरपूर डाऊन झालेली आहे, आपण जरा हेल्थ आपली फुल करून घेऊया। इकडे ह्या मेलेल्या एनिमींकडे काहीतरी भेटतं तर बघूया, गोळ्या वगैरे। काही गोळ्या भेटलेल्या आहेत एनिमींकडे, आपली हेल्थ पण जागेवर आलेली आहे। पण डीना कुठे गेली? डीना कुठे गेलीस? ते काहीतरी चमकतंय, सर्व गोष्टी ताब्यात घेऊया। तर इथे बऱ्याचशा वस्तू भेटत आहेत मला इकडे। गाद्या टाकलेल्या आहेत झोपायला कोणतरी, टॅबलेट्स भेटल्यात, मेडिसिन्स भेटलं आहे। तर या साईडला जाऊया, इकडे काय होतं? बॉटल, डीना डीना वेअर आर यू? तीन वर गेली का ती, बघूया। येस, इकडूनच गेली आहे ती, पण कुठे गेली? सो देअर यू आर।
सर्व गोळ्या वगैरे आपले भेटतील तेवढ्या आपण ताब्यात घेऊया. ते काय आहे त्याच्या खाली लपू आहे इकडे नेहमी झालेले आहेत. आपल्याला शोधताय. त्यांना वाटतंय की आपण गेलोत. त्यांना माहिती नाही आपण इकडे खाली लपलो इथे. चला चला जावा. अजून कोणी आहे का इकडे? चला आपण जाऊया पुढे. ते आपल्याला R1 बटन दाबल्यावर आपल्याला समजते आपले एनिमी कुठच्या दिशेने आहेत ते. हो ती डिना आहे, तिला बघून मी घाबरलो. आपण आता पुढे जाऊया. इकडे काय बघूया. टॅबलेट्स, इक्विपमेंट्स, दरवाजा बंद आहे. What about this? या खिडकीतनं बाहेर जाऊया. कम ऑन. इकडे पण एनिमीज आहेत. कुत्रे पण आहेत त्यांच्यासोबत दोन. कुत्रे आपल्याला त्रास देणार आहेत. पण कदाचित जंप करून तिकडे जाऊ शकतो. बघूया. मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. आई हे काय? PC. हे PC वर कोणतरी गेम खेळत होता. PC चे इक्विपमेंट्स काढलेले आहेत बाहेर. PC गेमर्स पण आहेत वाटतं इकडे. तर आपण यापूर्वी बघितलं होतं 2-3 जागेवर आपल्याला प्लेस्टेशन कन्सोल दिसला होता. PlayStation 3 चा कार्ड भेटलेला आपल्याला. एक कार्डिओ ट्रेडिंग कार्ड. या कार्डचा नंतर काय उपयोग होणार आहे काय माहिती नाही. टॅबलेट्स. We need to get to the street. Mm-hmm.
जेवढी औषधं भेटतील, जेवढ्या एमओ भेटेल आपल्याला, एम्युनिशन, तेवढं आपल्यासाठी फ्युचरमध्ये चांगलं पडेल. आणि ह्या ज्या वस्तू मिळतात छोट्या छोट्या, त्यापासून आपण आपली जी हत्यार आहेत बंदुका वगैरे, ते आपण मॉडिफाय करू शकतो, त्यांना स्कोप वगैरे बसवू शकतो किंवा त्यांचा फायर रेट वाढवू शकतो, याचा आपल्याला खूप फायदा होईल. शत्रूंशी लढताना डीना बरोबर वाटत नाही मला, मुलींच्या वरच लाईन मारते. Jordan, Isaac's got us posted up on a 2-week at the TV station. Scars spotted in the area. Here's something to hold over, Leah. TV station. 13 number building. You think she's still there? We gotta find out, right? So, spy all these tall buildings. That way. चला 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 चला. एली नेहमी आपल्या चेन्स बॅगचे अर्धवट लावते, तिला शॉर्टकट काहीतरी ठेवायचं असणार आतमध्ये. पटापट या, आय एम गुड. Thanks for the save, by the way. Of course. मला या रस्त्यावरचं पाणी वगैरे बघायला खूप छान वाटतं. जो पाय ठेवल्यावर बघा कसं. Do you think there were going to be this many of them? Tommy said this was a possibility. Does that change anything? Pedro. No. आपल्याला कुठं जायचं आता? Keep an eye out for patrols. हे शत्रूंचे पेट्रोल चालू आहेत, त्यामुळे सावध राहायला पाहिजे. सुकलेला स्विमिंग पूल आटलेला. एलीची पॅन भिजली. People are not like us. What if we've been refugees? What if we, I don't know, had intel they need? It doesn't seem that they care about that. Te rakta dishtay kon gela ikadun. वरती जाऊन बघूया. फ्रेश ब्लड दिसतंय इकडे. डाऊटफुल आहे. झोंबी आहे. मोठा दांडा भेटलेला आहे. बेसबॉलची बॅट आहे ती, आपल्याला उपयोगी पडेल. बॅगचा हा उपयोग मला पहिल्यांदा समजला आहे, बेसबॉलची बॅट ठेवण्यासाठी. नाईस युटिलायझेशन. लॅपटॉप
Let's go, Dina. Shit out of us. The one guy, Jordan, kicked my face in. It doesn't matter. They fucked up. They did. What was the name of the girl in the night? The one in the TV station? Leah. Is she the one? Is she the one with the braid? No. The only thing I remember about her was the sound of her crying over that sadistic fuck's face when I sliced him open. So, how do you want to handle it? I don't know if she knows. I don't know where the others are. Go from there. Yeah. Jogging memories. Card with Lazunik. Rack up hella trading card. Nothing new. What are the chances he did stuff that you don't know about? Well, let's go outside. He wasn't, let's go up. Pretty big on sharing. I wonder what Tommy's making of all this. Probably know more about all the people Joel crossed. इकडे गाड्यांना पूर्णपणे जंग लागलेला आहे. पण जे गवत वाढलेलं सगळीकडे एक हिरवगार ते पाहून खूप छान वाटत. हो, समथिंग इज रॉंग हिअर. You have to be careful. Where are the enemies? Yes, here. Here they are. Come here, come here, come here, come here, come here. सावध रहने का बाबा. Somebody is there.
ஒரு தீயலை. अभी तू फंसा भाई. Any left? No one left. I don't think so. Where to go now? You recognize any of them? None. Anything in here? Just Halloween stuff. Some of this stuff is funny looking. I'm not a fan. Halloween ची खेलने आये थक तो यार रूम में दे. थोड़ी कम हो गया. It's pretty massive. I think the wolves are spread out all over. I sure hope not. Petrol pump. इकडे काय दिसतं बघू. बऱ्याचशा वस्तू आहे इकडे. कोरोना व्हायरसमुळे जर अशी परिस्थिती झाली तर आपल्याला सगळीकडे बुलेट्स पण भेटणार नाहीत आणि बंदुका पण भेटणार नाहीत. बंदूक रिपेअर करून घेऊया आपल्या. कोणतरी आलेलं दिसतंय. आपण जरा सावध राहूया इकडे. आणि ही कुराड मला दे. गेले का सगळे?
इकडे एकटा समोर आहे कोणतरी. चायनाचा माणूस दिसतोय. लेट्स गो रेडी योर वेपन्स. हाउ मेनी गाइस डिड दे सेंड लुकिंग फॉर यू. शॉटगन मॉडिफाय करूया. फायर रेट, स्टेबिलिटी, कॅपॅसिटी. फायर रेट ओके, पण सध्या तरी एवढंच करू शकतो. चला तर आता पुढची वाट शोधूया. वेअर टू गो नेक्स्ट. मेबी वी कैन हेड डाउन देयर. या इकडे खाली जाऊया. दरवाजा इकडे झाडं वाढलेले आहेत. लुक अराउंड. या ते बंदुकीच्या गोळ्या होत्या कुठेतरी. इकडून बघूया काय आहे. भिंतीवरती
काहीतरी चित्र बनवलेलं आहे छान. न्यूज चॅनलची कार आहे. के मॅप टीव्ही सिएटल वॉशिंग्टन अर्थातच मोडलेली आहे ती. All quiet. Yeah, I'm good. चला तर आता जाऊया पुढे. सर्व एनिमींचा आपण खात्मा केलेला आहे.
माझ्यावर कोणी चालवणार का? या रस्त्याने आपण जायचंय पुढे. तर आता कुठे जायचं आहे आपल्याला? यस. हे टीना. या काय तिकीट काउंटर सारखं काहीतरी दिसतंय. अप वी गो. गिव मी युअर हँड. तो अँटिना जिकडे दिसतोय त्या बिल्डिंग कडे जायचं आपल्याला. लेट्स गो डीना. I don't know how I would have done all this without you. Look at you. Shut up. Oh shit. What the fuck was that? कडे माइंस लावलेले आहेत. A what? Explosive traps. Watch where you're walking. Yeah, yeah, maja kade ya. मार्केटमध्ये खूप कमी वस्तू का दिसत आहेत याचा अर्थ जेव्हा एपिडेमिक झालं होतं तेव्हा लोकांनी इकडे चोरी लुटेरी घुसून घुसून केलेली आहे, लूट केलेली आहे सर्व मालाची, त्यामुळे आपल्याला वस्तू पण खूप कमी भेटत आहेत. हा झोंबी रक्ताच्या थरोळ्यात पडलेला आहे. ये इकडे ये. एवढं जखमी होऊन सुद्धा माझ्या दिशेने येतात. घसरगुंडी झाली. ये खाली. My ass hurts.
खूप इकडे नजारा बघितला तर तुम्ही तर खूप छान असं वाटतंय. सुंदर नजारा आहे, फक्त वेळ चांगली नाही आहे कारण व्हायरस पसरलेला आहे सगळीकडे. इकडे कोणीतरी आर्टवर्क बनवलेलं आहे फील हर लव म्हणून. ही कोण आहे? कोणतरी मंत्री असल्यासारखी. टॉमीचा घोडा वाटतोय. टॉमीची बॅग आहे, बॅग मध्ये काय बघूया. काहीच नाही वाटत. डीनाला उलटी आलेले. You good to keep going? Yeah, I'm fine. Please. Just put it over here. How'd this city get so wrecked? Boston wasn't like this, was it? Boston didn't have a full-blown civil war. Fireflies never put up this kind of resistance. See the TV station? Oh, more bodies. More shot bodies. Tommy definitely came this way. रेस्वेकडे लँडमाइन्स पसरलेले आहेत. तर गाईज आपण या पुढची स्टोरी पुढच्या भागात कंटिन्यू करूया. तोपर्यंत मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन यायला पाहिजेत तर त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना पण हे व्हिडिओज आणि चॅनल शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून माझा पण थोडा फायदा होईल. कारण हे व्हिडिओज अपलोड करण्यासाठी भरपूर GB डाटा लागतो. एव्हरी व्हिडिओ 2 GB 2-3 GB आसपास असतो. सो अपलोड करण्यासाठी मला पण खूप इकडे मेहनत करावी लागते. तो त्याचं चीज व्हावं म्हणून तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब करा आणि मला हेल्प करा, जेणेकरून तुमच्यासाठी मी अशा प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येईन. तर आपण पुढची स्टोरी कंटिन्यू करूया नेक्स्ट भागात. तोपर्यंत स्टे ट्यून्ड गाईज.